नमस्कार, एबी न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत। पाहूयात आजच्या हेडलाइन्स। मका हार्वेस्टिंग ट्रॅक्टरला धडकून एकाचा जागीच मृत्यू, सोलापूरच्या करमाळा रोड येथील घटना। पक्ष्यांची शिकार करणारे 14 शिकारी ताब्यात, 45 पक्ष्यांसह मोटरसायकली, मोबाईल हस्तगत, लाखांदूर वनविभागाची मोठी कारवाई। पाचोऱ्यातील पूर्वा फॅशन कलेक्शनला आग, 12 लाखांचं नुकसान झाल्याचा अंदाज, आगीचं कारण अद्याप गुलदस्त्यात। पुण्याच्या बकोरी डोंगराला लावली अज्ञात व्यक्तीनं आग, झाडांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान। कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या 5 जनावरांची सुटका, कळमनुरीतील युवकांचं धाडस, 11 जणांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल। वडनेर प्राथमिक आरोग्य केंद्राला ठोकले टाळे, शिवसेनेतर्फे सर्व कर्मचारी नेमण्याची मागणी। अकोट वनविभागाची फिल्मी स्टाईल धडाकेबाज कारवाई, लाखो रुपयांचे अवैध सागवान केले जप्त। अकोल्यामध्ये खेळण्यांच्या गोडाऊनला भीषण आग, कोणतीही जीवित हानी नाही, खेळण्यांचं मात्र प्रचंड नुकसान। चौघा नशेखोरांकडून एकाला मारहाण, एक जण पोलिसांच्या ताब्यात, मोटरसायकलचा धक्का लागल्याने वादावादीतून प्रकार। आणि अजनी पोलीस करत आहेत फिरवा फिरवीचं काम, पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे दाम्पत्याला सोसावी लागली बेदम मारहाण।